संक्रांत स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण पाहणार आहोत तिळाची चिक्की। मस्त कुरकुरीत अशी ही चिक्की होते। चिक्कीचा पाक व्यवस्थित झाला की चिक्की अजिबात चिवट होत नाही, त्या देखील टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। या रेसिपीमध्ये मी अजिबात चिक्कीचा गूळ वापरलेला नाही आहे, घरचाच जो आपला रेग्युलर गूळ असतो त्याच गुळाचा वापर मी या रेसिपीसाठी केलेला आहे। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते आपण पाहूया। इथे मी एक वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही पांढरे तीळ देखील घेऊ शकता। सोबतच एक वाटी गूळ घेतलेला आहे, जेवढे आपण तीळ घेतले आहेत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, आणि थोडंसं तूप मी घेतलेलं आहे। तर आता इथे सगळ्यात पहिले मी तीळ भाजून घेणार आहे। मंद गॅसवर आपल्याला तीळ हे छान भाजून घ्यायचे आहेत, अगदी खरपूस भाजायचे आहेत। तीळ भाजत आले की तीळ हे फुगायला लागतात, तिळाचा आकार बदलतो आणि चटचट आवाज यायला लागला म्हणजे तीळ आपले भाजून झाले असं समजायचं। तीळ आपले भाजून झालेले आहेत, एका बाउलमध्ये मी काढून घेते। त्याच पॅनमध्ये आता मी एक वाटी गूळ घालून घेते। गूळ इथे मी साधाच वापरलेला आहे, तुम्ही हवा तर चिक्कीचा गूळ देखील वापरू शकता, पण सध्या मी साधा गुळाचाच वापर केलेला आहे। आता गूळ मी हा किसून घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये थोडेसे खडे आहेत, तर ते लवकर मेल्ट व्हावे म्हणून आपण यावर झाकण घालूया। गूळ आपला मेल्ट होईस्तोवर आपण इथे पोलपाटाला तूप लावून घेऊया, ज्यावर आपल्याला चिक्की लाटून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। आता इथे माझ्याकडे ॲल्युमिनियमचं पोलपाट आहे, शक्यतो तुम्ही लाकडी पोलपाटाचा वापर करा, किंवा बरेच जण कट्ट्याला देखील तूप लावून त्यावर देखील चिक्की बनवतात। त्याच पद्धतीने इथे मी लाटण्याला देखील तूप लावून घेतलेलं आहे। चला आता आपण बघूया गूळ आपला मेल्ट झाला आहे की नाही। झाकण ठेवल्यामुळं काय होतं, एक तर आपला गूळ हा पटकन वितळला जातो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ किसण्याचा वेळ आणि कष्ट देखील आपले वाचतात। तर अशा पद्धतीने आपला हा गूळ छान मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। गुळाचे खडे अगदी लगेचच मॅश केल्याबरोबर वितळले जात आहेत। गुळाचा आपला हा असा कच्चा पाक तयार झालेला आहे, आता आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे। तर मीडियम फ्लेमवरच मी गूळ जो आहे तो व्यवस्थित शिजवून घेणार आहे। बऱ्याच जणांना चिक्की करताना गुळाचा पाक कितपत शिजवायचा किंवा कितपत गोळीबंद करायचा ह्याचा अंदाज येत नाही, तर त्यासाठी देखील इथे आपण एक ट्रिक करणार आहोत। पाण्यामध्ये थोडासा पाक घालून बघायचा, जर अशा पद्धतीने अगदी नरम राहिला तर पाक आणखी आपल्याला शिजवायला लागणार आहे। तुम्ही बघू शकता इथे अगदी नरम आहे, खूप सॉफ्ट आहे। अशा पद्धतीचं जर तार आली त्याला, तर याचा अर्थ आहे की आपली चिक्की ही चिवट होईल, आपल्याला पाक आणखीन शिजवण्याची गरज आहे। तर आपण आणखी एक दोन मिनटांपर्यंत याला शिजवून घेऊया। दुसरी एक खूण म्हणजे जसा जसा पाक हा शिजत जातो तसे तसे ह्याला बबल्स जास्त यायला लागतात, आणि पाक हा अगदी हलका होतो आणि फोमी होतो। आता पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया। पाक पाण्यात टाकल्याबरोबर लगेच असा कडक झालेला आहे, याचा अर्थ आपला पाक हा व्यवस्थित झालेला आहे, गोळीबंद पाक तयार झालेला आहे। पाकाची गोळी अशी पाण्यात टाकली की त्याचा आवाज येतो, म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित शिजलेला आहे। आता इथे मी गॅस बंद करून घेतला आणि लगेचच आपण जे तीळ भाजून घेतले होते ते यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये चमचाभर तूप देखील तुम्ही ॲड करू शकता, त्यामुळे चिक्कीला तकाकी छान येते, चमक येते, आणि शिवाय खुसखुशीत देखील होते। आता हे मिश्रण अगदी गरम गरम असताना लगेचच आपल्याला पोलपाटावर घालून घ्यायचं आहे। जितकी फास्ट तुम्ही ही प्रोसेस कराल तेवढी चिक्की आपली ही छान होते। ह्याला जर वेळ गेला मध्ये खूप जास्त तर मात्र चिक्की आपली पातळ होणार नाही, जाडसरच राहील। हे मिश्रण लवकर थंड होऊ न देता फटाफट आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे। आता स्पॅच्युलाच्याच मदतीने आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही वाटीला तुपाचा हात लावून त्याने देखील हे पसरून घेऊ शकता। जेवढं शक्य होईल तेवढं आपण आधी पसरून घेणार आहोत आणि नंतर मग लाटण्याने लाटून घेणार आहोत। मी मगाशी म्हटलं तसं शक्यतो लाकडी पोलपाटाचा वापर करा किंवा कट्ट्याचा वापर करा चिक्की थापण्यासाठी। माझं ॲल्युमिनियमचं पोलपाट असल्यामुळे जेव्हा चिक्कीचं मिश्रण मी यावर घातलं तर तसंच पोलपाट तापलं आणि चिक्की लाटताना मला थोडे चटके बसले। शिवाय चिक्की कट करताना देखील हाताला आपल्याला चटके बसत, व्यवस्थित कट करता येत नाहीत। तर ह्या चुका शक्यतो तुम्ही टाळा, ॲल्युमिनियमचं पोलपाट घेऊ नका, लाकडीच पोलपाटचा वापर करा। आणि जर लाकडी पोलपाट नसेल तर कट्टा स्वच्छ करून त्यावर तुम्ही चिक्की थापून घेऊ शकता, म्हणजे हाताला चटकेही बसणार नाहीत आणि चिक्की देखील छान पातळ लाटली जाईल।
चिक्की गरम असतानाच लगेचच आपल्याला त्याच्यावर कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे चिक्की आपली व्यवस्थित कापली जाते. सुरीला तुपाचा थोडासा हात लावायचा आणि मग लगेच कट करायला घ्यायची, म्हणजे सुरीला चिक्की चिटकत नाही. आणि पिझ्झा कटर जर असेल तुमच्याकडे तर शक्यतो पिझ्झा कटरनेच कट करा, म्हणजे पीसेस अगदी छान एकसारखे कट होतात आणि खूप इझिली कट होतात पिझ्झा कटरने. तर पिझ्झा कटरचा असा देखील वापर आपण करू शकतो. थंड झाली की ही चिक्की नीट कट होत नाही, म्हणून चिक्की गरम असताना लगेचच आपल्याला कट करून घ्यायची आहे. चिक्की व्यवस्थित थंड झाल्यानंतर मग आपण त्याला काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी इझिली चिक्कीचे पीसेस निघतात आणि एकदम कुरकुरीत तशी ही चिक्की होते. तर या संक्रांतीला अशी चिक्की नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर मिम्मीज किचन मराठीला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रियजनांमध्ये देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा. बाय.